Thank you.
de aquí con uno. Ya no se va a echar a la mano, pero por todo. Vamos a estar con la mano, ¿verdad? Hasta acá la vamos a dar, mamá, que ya empezó a hablar de más que. Pues acá no va a entrar a la voz, pues ya no se va a echar a la mano, se podrá correr. या आधी गणपटले होते असं काही ते म्हणले असो पण गोवा जीवन गोवांचा पहिला होता आज तो मला दाखवणार बघा मी 200 झालेले तुमचे 300 झाले तर म्हणजे प्रेमाचं घातलं होतं गोवा आज रागिष्ट म्हण देणार पण गोवा ठुकू ठुकू बघा ओ
Maya pita guru na bala.
स्वयचा विधी असो असो बाबरंग घराण्याचा
त्याचप्रमाणे आमचे मित्र एक शब्द भेटला झापूक चुकूक जरा बुवा यांचे वाजवून दाखवा रे बरोबर आणि दर वाज सारखं म्हणतात शिकवण बुवा बंद जातोय तुम्हाला देतोय घ्यायचा मी नाही घ्यायचा आम्ही बुवा देणार तो घ्यायचा आणि काय दिलीव काय सारखं म्हणतात चॅलेंज केल्याने बुवानी चॅलेंज गवळणीची होती बुवा तुम्ही गवळण गायलात पण तरी सुद्धा ती काही नाही का गवळण गवळणीत राम नाही मला अपेक्षित होती अशी बुवानी गवळण सारखं बघत झापूक चुकू झापूक चुकू बुवा चिन आता सांगायची कमी नाही म्हटलं हिमनबुवाचा अजून अवतार तो पाहिजे नाहीये मी जसे पहिले कार्यक्रम करत होतो ना सुरू केलं का कारण मंडळाने सांगितल्यामुळे मंडळाचा सुद्धा आदर मी पहिला रुद्रा होता बुवाचा दहा अवघड करीन तर बुवा बंगालीला दे शोधायच हा आता दुसरी पण कशी करायची म्हणून बुवा बंगाली तुम्हाला लागणार नाही शोधायला मिळेल त्याला विचारावं लागेल आता बाबा कशी करू गाडी बुवाला जीवन बुवा तर करून द्यायला असो शायराने गौरव या ठिकाणी सादर केलेले आहे बुवांची गुरुन देवा बुवांची गौरव होती बघा अरे धग धग होत काहीच हे भारी होत पहिलं हिंदीच काय ते लोकांनी ऐकलेलं आहे आम्ही सुद्धा घेतो मी सुद्धा हिंदी नाही घेतो एका दुसरा ठीक आवडीचं असेल बुवांचं सारखं घटक होत आहे काळी कोणाला देऊ बुवा देऊ नका शक्ती थोडा आहे त्याला कोणतरी दुरून बुरून मिळेल नको बुवानी सुंदर गवळणीचा विषय गवळणी बुवा काय म्हणाले बघा अरे ऐकून घे नंदाच्या हरी बुवांच्या पाडा बुवा बांधलो काय अच्छा भाडीची बाई राधा अरे मी पाना वा म्हणाले वडा कुत्रा एकदम देतो एवढा जोर नाही बुवा तुझ्या जीवन बुवाला वडा कुत्रा द्यायचा जोर नाही बुवा अजून पाणी कमायस नाव फक्त हा गवळणी काय म्हणतात बुवा बघा ऐकून घ्या नंदाच्या हरी नको उगाच येऊ तो राड्याला यमक बुवाचं यमक सुंदर यमक ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तुराड्याला बाई सोबत राडे कसे करायचे पुरुषासोबत ठीक आहे की नाही पण बुवा म्हणतात नको उगाच येऊ तुराड्याला तुला ठेवलंय बांधून वाड्याला
तुला ठेवलंय बांधून या वाड्याला, राधा सांगते मी आईचा वाड्याला, तू आईचा वाडाच म्हण खूप असतो आज वाड्याला, पण म्हणताना बुवा आई जवळच म्हणत होता, बोलत होता की नाही बुवा तुमच्या डोळ्यांची कटिंग कशी देतो बघा, राग नसावा शक्ती जोड्याचा शब्दाचा खेळ आहे, ऐक ना मित्रांनो शब्दाचा खेळ आहे, गौरव देतोय बघा, समजून सांगतो तुला हरी राधाबाई मित्रांनो मोठी होती आणि या नवरा घरात असताना सुद्धा ती कानावर लाईन मारायची, कानावर प्रेम करायची, बाई असून सुद्धा नवऱ्याला काय म्हटलं बुवा ते ऐका, नवरा काय म्हणाला तिला, समजून सांगतो तुला हरी नको येऊस तू गे खाईला, लाज नाही या कोडीला, तिला सोडू नये असं वाडीला, येऊ शकतो माझी वाडी येऊ शकते, बुवा गोकुळ कृष्णानच स्थापन केले होते, मला सांगायची गरज नाही, लाज नाही या कोडीला, लाज नाही या कोडीला, तिला सोड नाही सवाडीला, सासूची सुद्धा ऐकत नव्हती राधा, गैरसमज होईल, शब्दाचा खेळ आहे आणि शब्दाच्या काळात डबल मिनिंग म्हटलं तर बुवा फाड फाड वाढून येईल असं मत नाही करायचं, रसिक जनो तुमच्यासाठी डोळ काय म्हणायचं बघा, होईन गशा
Thank you.
सुशी राजूदादा खेडेकर राधे सागंगा बावरली कृष्ण सखाची बात जडली तू गरंगली हो आपण जे जेवण खातो ते जेवणाला चव लसणीशिवाय थोडीच येत नाही म्हणून विषय बोल नवीन आहे लसूण ही पूर्वी जन्माची कोण व तिचे नाव काय आणि बुवा तिला पृथ्वीवर जन्म घेण्यास कारण काय लसूण ही पूर्वी जन्मीचे कोण आणि तिचं नाव काय आणि तिला पृथ्वीवर जन्म घेण्यास कारण काय बुवा उत्तर देताना गुगल पे म्हणजे आपलं गुगल बिगल काय असेल त्याच्यातलं उत्तर नकोय शास्त्र आधाराने तंतोतंत पटवायचं कारण तुम्ही वाचक आहात तुमचे गुरुवर्य वाचक आहेत त्यांना सुद्धा शहरी मनाचं मुद्रा करतो
शास्त्र आधारानच उत्तर हवंय असं अपेक्षित आहे, नसेल तर देऊ नका सोडून द्या. मित्रांनो, अनिल पाडदोषी विवान भालेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंड आभारी ऋणी आहोत. धन्यवाद. प्रश्नपत्राला सुरुवात करतोय. वेळ अभावी मित्रांनो उशीर खूप झालाय. हुशार तुम्ही जरा विषय हा ध्यानी धरा, प्रश्न विचारी तो आज येऊन राहणाला. हे ग्रंथाचा धार धरा, हा धरा हो हा हे 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 शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.